नमस्कार, लज्जतदार मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. गटारी विशेष आज आपण पाहणार आहोत आगरी चिकन लपेटा. पनवेलच्या पुढे गेलात तर पेण या भागात ही डिश खूप फेमस आहे. चला तर पाहूया पारंपरिक आगरी पद्धतीचा चिकन लपेटा. चिकन लपेट्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण पाहूया. अर्धा किलो चिकन, तेल, दोन मोठे बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, आगरी स्पेशल लाल तिखट मसाला, एक छोटा तुकडा सुके खोबऱ्याचा, 6 ते 7 काजू, एक चमचा खसखस आणि एक चमचा पांढरी ती, हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आगरी स्पेशल गरम मसाला, हळद, हिंग आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट. आता आपण पुढची कृती पाहूया. मी इथे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा हळद घालणार आहोत आणि 1 चमचा मी ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट आणि हळद जे आहे आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, चांगली एकजीव करून घ्यायची आहे चिकनमध्ये. चिकनच्या प्रत्येक पीसला हळद आणि आलं लसूण पेस्ट लागली पाहिजे. अशा प्रकारे आपण हे जे चिकन आहे छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर सुरीच्या साह्याने मी चिकनच्या प्रत्येक पीसला असं मध्ये मध्ये कट करून घेणार आहे, जेणेकरून जी आलं लसूण पेस्ट आणि हळद आपण चिकनला लावलेली आहे ती छान अशी प्रत्येक चिकनच्या पीसला चांगली लागली पाहिजे, चांगली एकजीव झाली पाहिजे. आणि परत एकदा आपण चिकन जे आहे हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि 1/2 तासासाठी हे चिकन जे आहे हे झाकण लावून आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. अशाच नवीन स्वादिष्ट अप्रतिम रेसिपींसाठी लज्जतदार मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्हीसाठी मी इथे पातेलं तापत ठेवलेलं आहे. पातेलं तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 पळी तेल घेणार आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडवून घ्यायचं आहे. कडकडीत तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत. मी इथे 1 चमचा हिंग घेतलेला आहे आणि हिंग पण आपल्याला छान असं तडतडून घ्यायचं आहे. हिंग चांगलं तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 2 मोठे बारीक चिरलेले कांदे. जो कांदा होता हा आपल्याला छान असा तेलामध्ये 5 मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला. आणि हा कांदा आपला 5 मिनटापर्यंत परतून झालेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहे. आपण 2 चमचे हळद घेतलेली होती. 1 चमचा हळद मी चिकनला मगाशी लावून ठेवलेली आहे आणि 1 चमचा हळद आपण आता फोडणीला घातलेली आहे. त्याच्यानंतर आपण जो हे कांदा आहे आणि ही हळद आहे छान मिक्स करून घ्यायचे, चांगली एकजीव करून घ्यायचे. तेलात ही हळद आणि कांदा परत 5 मिनटापर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. हा टोमॅटो आणि कांदासुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा आलं लसूण पेस्ट. पण इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली होती, त्याच्यापैकी 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी चिकनला लावलेली आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण फोडणीला इथे ग्रेव्हीसाठी घालणार आहोत. आपल्याला आलं लसूण पेस्ट जे आहे ही जास्त प्रमाणात नाही घालायची आहे, तर 2 छोटे चमचे आलं लसूण पेस्टच वापरायचे. कारण का जास्त जर आलं लसूण पेस्ट झाली तर त्याचा उग्र वास ह्या ग्रेव्हीला येऊ शकतो. आता कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही 15 मिनिटं साठी आपल्याला मंद आचेवरती छान अशी वाफवून घ्यायची आहे. झाकणावर पाणी घालून मी कांदा टोमॅटो जे आहे हे 15 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. आपली 15 मिनिटं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वाफवून होत आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया. मी ते खोबरं जे होतं भाजून घेतलेलं त्याच्या कापा करून घेतलेल्या आहेत. त्याच्यात 1 चमचा खसखस आणि काजू जे आहेत 5 ते 6 ते घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि ह्याचं आपण आता मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. काजूच्या ऐवजी तुम्ही मगजसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे हे जे वाटण आहे हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपल्या इथे 15 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहत असाल तर टोमॅटो आणि कांदा जो आहे तो छान असा तेलात परतून झालेला आहे. तरी आपण हा जो कांदा आणि टोमॅटो आहे हा छान मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि अजून 5 मिनिटासाठी हा जो कांदा आणि टोमॅटो आहे हा आपण वाफेवर चांगला शिजवून घेणार आहोत, जेणेकरून ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली एकजीव झाली पाहिजे आणि चांगलं या ग्रेव्हीला मस्त असं पाणी सुटलं पाहिजे. तर आता आपण
झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ही ग्रेव्ही जी आहे कांदा टोमॅटोची ही वाफवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ह्याचा एक अप्रतिम स्वाद जो आहे तो या चिकन लपेटाला येतो, म्हणून तुम्ही हे नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आता ते आपली इथे 5 मिनिटं झालेली आहेत, तर कांदा आणि टोमॅटो तुम्ही पाहत असाल तर मस्त असं शिजलेलं आहे, छान असं पाणी सुटलेलं आहे या ग्रेव्हीला आणि छान अशी ही शिजलेली आहे, चांगली एकजीव झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आगरी स्पेशल लाल तिखट मसाला. मी इथे 2 चमचे आगरी स्पेशल लाल तिखट मसाला घेतलेला आहे. हा मसाला जो आहे आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. या मसाल्याला आणि ह्या ग्रेव्हीला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे हा चांगला परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ, त्यामुळे कांद्याला जे आहे पाणी सुटतं आणि ही जी ग्रेव्ही आहे ही छान एकजीव व्हायला, चांगले मिक्स व्हायला मदत होते. म्हणून आपण मसाला घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची, चांगली एकजीव करून घ्यायची आहे. मसाला छान असा एकजीव झालेला आहे ग्रेव्हीमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. आपल्या चिकनला अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट करून, तर हे जे चिकनचे पीस आहेत हे आपण हे आता ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. आणि ही जी ग्रेव्ही आहे ही चिकनच्या पीसला चांगली लागली पाहिजे, म्हणून आपण हे जे चिकन आहे हा छान असं परतून घेणार आहोत या ग्रेव्हीमध्ये 5 मिनिटासाठी, चांगलं मिक्स करून घेणार आहोत, चांगलं एकजीव करून घेणार आहोत. हे जी ग्रेव्ही आहे मसाला जो आहे आपण त्या घातलेला तो सगळा मसाला जो आहे ह्या चिकनच्या प्रत्येक पीसला लागला पाहिजे. आपण या चिकनला मध्ये थोडंसं कट केलेलं होतं त्याच्यात पण तो जिरला पाहिजे, चांगला एकजीव झाला पाहिजे, म्हणून आपण चिकन जो आहे हा 5 मिनिटासाठी परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण परत झाकण ठेवून चिकन जे आहे हे 20 मिनिटासाठी मंद आचेवरती आपण शिजवून घेणार आहोत. आपल्याला हे जे चिकन आहे हे वाफेवरतीच चांगलं शिजवून घ्यायचं आहे, ह्याच्यात आपल्याकडून पाणी घातलेलं नाही आहे, तर हे आपण चिकन वाफेवरतीच चांगलं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे ती या चिकनमध्ये मुरेल आणि चिकनला अप्रतिम असा स्वाद येईल. इथे 20 मिनटं आपली झालेली आहेत, तर आपण झाकण काढून पाहूया आपलं चिकन शिजलं आहे की नाही. तुम्ही पाहत असाल तर ग्रेव्हीला मस्त असा मसाल्याचा रंग आलेला आहे, मस्त तवंग आलेला आहे लाल कलरचा, आणि चिकन आणि ग्रेव्ही मस्त एकजीव झालेली आहे, चांगली मिक्स झालेली आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे, मस्त असा सुगंध येत आहे, अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. तर आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये हिरवं वाटण घालणार आहोत. मगाशी जे आपण हिरवं वाटण करून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी थोडं गरम पाणी घालणार आहोत. इथे गरम पाणीच शक्यतो आपल्याला वापरायचं आहे, तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ग्रेव्हीसाठी. आणि हे जे वाटण आहे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनच्या या ग्रेव्हीमध्ये, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जी काजूची आणि खसखस तिळाची जी पेस्ट आहे ती ह्या चिकनमध्ये चांगली मुरली पाहिजे, चांगली उतरली पाहिजे आणि त्याचा एक अप्रतिम स्वाद ह्या चिकन ग्रेव्हीला आला पाहिजे. म्हणून आपण आता ही जी ग्रेव्ही आहे ही 10 मिनिटासाठी आपण उकळून घेणार आहोत मस्तपैकी. आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, तर अशीच ही ग्रेव्ही आपल्याला 10 मिनिटासाठी उकळून घ्यायची आहे. इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहत असाल वाटण छान असं मिक्स झालेलं आहे, अप्रतिम असं सुगंध येत आहे, मस्त रंग आलेला आहे, टेक्स्चर पण छान आलेलं आहे आणि इथे आपली जी ग्रेव्ही आहे तयार झालेली आहे. तर मी आता स्वादासाठी इथे 1 चमचा आगरी स्पेशल गरम मसाला घातलेला आहे आणि हा गरम मसाला पण आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि 5 मिनिटासाठी आपण ही ग्रेव्ही अजून उकळून घेणार आहोत, चांगली उकळी काढून घेणार आहोत. मस्त असं आपल्याला चिकन जे आहे हे छान या ग्रेव्हीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपली 5 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहत असाल तर आपलं इथे चिकन लपेटा तयार झालेला आहे. मी गॅस ऑफ केलेला आहे आणि आता हा जो चिकन लपेटा आहे हा आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल तर मस्त असा रंग आलेला आहे, अप्रतिम असा सुगंध येत आहे आणि टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे, मस्त आणि अप्रतिम ह्याची चव आहे. तर हा आगरी चिकन लपेटा नक्की ट्राय करून पहा. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं चवीसाठी कोथिंबीर घालणार आहोत आणि इथे आपली
आगरी चिकन लपेटा ही डिश तैयार झालेली आहे। मस्त असा रंग आलेला आहे, अप्रतिम सुगंध येत आहे आणि चव पण मस्त आहे। तुम्ही पाहत असाल तर मस्त असं टेक्स्चर सुद्धा आलेला आहे या चिकन लपेट्याला। तर तुम्हाला गटारी विशेष आगरी चिकन लपेटा ही डिश कशी वाटली मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं सुरक्षित रहा।